सहसा सीरम इन्स्टिट्यूट मध्ये आतापर्यंत आग लागलेली नाही, त्याच्यामुळे सीरमचं वॅक्सिन तयार झाल्यानंतर आग लागणं महत्त्वाचं आहे की आग लागली की लावण्यात आली याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. आरएसएस मार्फत प्रचार केला जातोय की मुस्लिम समाजाला किसानाच्या संदर्भात काही घेणं देणं नाही. किसान आणि विशेष करून मुस्लिम किसान यांनी असं दिल्लीच्या आंदोलनामध्ये मुसलमानांना पाठिंबा दिला होता, नव्हे ते त्याचे संरक्षण करण्यासाठी आहे. तोच मुद्दा घेऊन आता मुसलमानांना बदनाम करण्याचं कामकाज चाललेलं आहे. मुसलमानांचा शेतकऱ्याला पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी 27 तारखेला किसान बाग आंदोलन आम्ही सुरुवात केले. मोठ्या प्रमाणात मुसलमान त्याच्यामध्ये सहभागी होईल. राज्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यात वंचितच्या 3,769 जागा आलेल्या आहेत सदस्य निवडून, आणि 280 ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता आलेली. काय म्हणतात? आज एक प्रश्न माझ्या महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे की ह्याच्यामध्ये निवडून आलेले आलोटेदार बलोटेदार फार मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना काँग्रेसने तिकीट दिलं नाही, राष्ट्रवादीने तिकीट दिलं नाही, BJP ने तिकीट दिलं नाही, शिवसेनेने तिकीट दिलं नाही, हिंदू धर्माच्या नावाखाली आलोटेदार बलोटेदारला वापरण्यात आलं, तो आता वंचितकडे मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. आणि हे 3,000 वरती निवडून येण्याचं हे प्रतीक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा एक सोशल बदल आहे, परंतु या सोशल बदलाला राजकीय टोक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता हा आलोटेदार बलोटेदार मी सत्तेमध्ये जाणार, बसणार आणि सत्ता ताब्यामध्ये घेणार हा संदेश मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं ह्याच्यामध्ये की आलोटेदार बलोटेदारांची समाजाची 1-1, 2-2, 3-3 घरं होतात. आता ह्या निकालातून एक दिसलेला आहे की आलोटेदार बलोटेदार यांनी आपली मूठ बांधलेली आहे, एकमेकाला मतदान देऊ आणि आम्ही आपल्याला निवडून आणू हा एक संदेश त्याच्यातला मोठा आहे. ते ही आग सहसा सीरम इन्स्टिट्यूट मध्ये आतापर्यंत आग लागलेली नाही, त्याच्यामुळे सीरमचं वॅक्सिन तयार झाल्यानंतर आग लागणं महत्त्वाचं आहे की आग लागली की लावण्यात आली याचा शोध सरकारने घेतला पाहिजे.